त्यांची मी ओळख करून देण्यासाठी मला अतिशय आनंद होतोय. आपला हा कार्यक्रम सुरू असेल त्यावेळेला आपण आपले माईक कृपया बंद ठेवा, म्हणजे सगळ्यांना छान आपल्याला ऐकता येईल. कारण हा एक सुंदर योगायोग आलेला आहे. तर आजच्या प्रमुख अतिथी प्रसिद्ध सूत्रसंचालिका गीत रामायणच्या निवेदिका सुकन्याताई जोशीजी, आपण मुंबई विद्यापीठातून एमकॉम ही पदवी संपादन केली. निवेदन सूत्रसंचालक म्हणून गेली 10 वर्ष या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रख्यात गायक संगीतकार शिरोजी फडके यांच्यासह सलग 10 वर्ष 300 कार्यक्रमांचे देश विदेशात आपण निवेदन केलेलं आहे. कोकण मराठी साहित्य संमेलन, आनंदवन महोत्सव यांचंही सूत्रसंचलन आपण केलेलं आहे. ध्वनिफितींच्या बाबतीत इथे उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे स्वामी कृपाकृत सलील कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थ यांच्या ज्या रचना संगीतबद्ध केलेल्या आहेत त्याची ध्वनिफीत, तसंच श्रीधरजी फडके यांनी स्वरबद्ध केलेली तेरी अदा ध्वनिफीत यांच्या प्रकाशन समारंभाचं सूत्रसंचलनही आपण केलं आहे, जे अगदी अमेरिका आणि सिंगापूरला लाईव्ह दाखवलं गेलं होतं. स्क्रिप्ट रायटिंग मध्येही आपण माहीर आहात. जाहिरातींचं स्क्रिप्टिंग करणं, सांगीतिका, कंटेंट रायटिंग अशा अनेक कला यांमध्ये आपण अवगत आहात. आपली सुस्वर क्रिएशन संस्थेतर्फे आपले अनेक कार्यक्रम होत असतात. रेडिओ विश्वास या कम्युनिटी चॅनेलवरही आपले कार्यक्रम होत असतात. याबाबत रसिक हो आपण पुढे जाणून घेणारच आहोत. तर गुढीपाडव्यापासूनचा हा जो उपक्रम आम्ही सुरू केला सुकन्याताई, तर या कार्यक्रमामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही या व्यासपीठातर्फे साहित्य असो, कला असो, वेगवेगळ्या असो, संगीत यावर आधारित अनेक उपक्रम श्रीपाद पदे सर यांच्या प्रेरणेने करीत आलेलो राबवत आहोत. पदे सर आता तुम्हाला दाखवतील की आमच्या या व्यासपीठावरचे जे कलाकार आहेत त्या कलाकारांची एक थोडक्यात ओळख तुम्हाला करून त्या पीपीटीच्या माध्यमातून. तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती हा जो कार्यक्रम सुरू झाला ऑनलाईन, तर यात मध्ये गीत रामायण सादर करायचं ठरलं आणि हे खर तर एक शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं, कारण गीत रामायणातली गीतं एवढी महान आहेत, पण हे जुळवून आणायचं कसं? तर ह्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं मोठं काम श्रीपादजी पदे यांनी केलेलं आहे. केवळ या कार्यक्रमामध्ये आमच्या केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर परदेशातील कलाकारांनीही यामध्ये गीतं सादर केली. हा कार्यक्रम पार पाडणं ही मोठी जबाबदारी होती. याचं जे उद्घाटन झालं ते माननीय विजयताई रहाटकर यांनी केलं. हा कार्यक्रम जो जबाबदारी जी घेतली खांद्यावरती त्यात सगळ्यांनी खूप मेहनतीनी प्रयत्न केले आणि इथपर्यंत हा कार्यक्रम आज आलेला आहे. या दरम्यान आणखी नवीन नवीन कलाकार या व्यासपीठावर जोडले गेले, तरुण नवीन कलाकारही आम्हाला गवसले आणि हा कार्यक्रम आणि हा व्हर्च्युअल जो कार्यक्रमाचा गीत रामायणाचा प्रवास आहे हा गुढीपाडव्यापासून सुरू झाला. त्याबद्दलच्या समारोपासाठी आपण रसिक हो आज सुकन्याताईंशी मुक्त संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी मी पदे सरांशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. पदे सर, आपण पीपीटी दाखवत आहात का? हो, एक दोन मिनिट. पदे सर, हा प्रेझेंट करते स्क्रीन ते. एक दोन मिनिटात आपल्याला त्यांची ओळख होईल. पदे सर, हो हो, एक मिनिट. प्रेझेंट झाले ना? बहुतेक काहीतरी स्क्रीन प्रेझेंटेशन मध्ये प्रॉब्लेम होतो आहे. आपण पुढे जाऊया, तोपर्यंत संवाद सुरू करू आपण. सुकन्याताईजी, तुमचं या व्यासपीठावर पुन्हा एकदा स्वागत. तर आमचा हा जो गुढीपाडव्यापासून हा प्रवास सुरू झालेला आहे या कलांचा हा जो प्रवास आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हा सगळ्या रसिकांना खूप आवडेल. नक्कीच नक्कीच. आधी सगळ्यात पहिले मी नभरंग कला व्यासपीठ या व्यासपीठाच्या सगळे म्हणजे श्रीपादजी आणि त्यांच्या बरोबरची सगळी जी मंडळी आहेत, पूर्ण टीम, त्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानते की आज मला या इथे सांगतेच्या कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलंय. आणि वैशालीजी, फार सुंदर तुम्ही निवेदन करताय. मी पहिल्या दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित होतेच. विजयाताई रहाटकर फार सुंदर बोलल्या त्या दिवशी, जे मी त्या दिवशी त्या माझ्याही प्रमुख अतिथी म्हणून मला त्यांनी यायला सांगितलं, त्या बोलण्यामध्ये मी त्यांना
तसं सांगितलंही. आणि तुम्ही मुळातच तुम्ही आता निवेदनामध्ये तुमच्या सांगितलंच की फार सुंदर रीतीने हा तुम्ही एक कार्यक्रम आयोजित केलात. मला वाटतं नुकतीच चालू झालेली ही नवरंग कलेचं व्यासपीठ ही संस्था आहे, या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुळात आधी तुम्ही ही संस्था चालू केलीत आणि हळूहळू कला साहित्य संगीत याचे कार्यक्रम तिथे घडायला लागले. आणि ते घडत असताना तुम्हाला नाही, गेल्या वर्षीही आपण सगळ्यांनी याचा अनुभव घेतलाच की पाडवा झाला, रामनवमी झाली, पण गीतारामायणाचे काही कार्यक्रम झाले नाहीत. यंदाही पुन्हा एकदा पाडवा आला, पुन्हा तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे यंदा मात्र खूप ठिकाणी असं घडलं की नाही, रामनवमीला गीतारामायणाचा कार्यक्रम नाही किंवा पाडव्याला गीतारामायणाचा कार्यक्रम नाही, हे काही बरोबर नाही. इतकं अतूट नातं रामाचं गीतारामायणाशी आहे आणि गीतारामायणाचं आपल्यासारख्या असंख्य रसिकांशी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो हा उपक्रम हाती घेतला, तुम्ही म्हणालात शिवधनुष्य आहे, और शिवधनुष्य तर श्रीधरजींना वाटतच, बाबूजींनाही ते प्रत्येक वेळेस वाटायचं की 8 दिवस मला कार्यक्रम सादर करायचे, कारण मुंबईच्या पटांगणात ते 8 दिवस कार्यक्रम सलग सादर करायचे. तर हे शिवधनुष्य आहेच, पण मला वाटतं आपल्यासारख्या लोकांनी भोळी होऊन ती पालखी पुढे न्यायला हवीच. जर आपण ती पालखी पुढे नेऊ तरच मला वाटतं त्याचं जर म्हणजे आपण म्हणतो ना की परंपरा कशी पुढे जात असते, संस्कृती कशी दिली जात असते, याचं उदाहरण तुम्ही लोकांनी घालून दिलं. त्यासाठी एकदा तुमच्या सगळ्यांसाठी मी टाळे वाजवते की खूप सुंदर रीतीने मी अधनमधन 2-3 भागही बघितले तुमचे गाण्याच्या कार्यक्रमांचे, फार सुंदर रीतीने पुढे आले सगळेजण. आणि खरोखर प्रत्येक जण शिकत असतो, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि पहिली वेळ ही प्रत्येकाची येतेच, त्याच्यामुळे त्याला न डगमगता आपण सगळ्यांनी जर छान आपण करू शकू असा विश्वास दाखवला तर तो मला वाटतं प्रत्येक जण असं प्राय ते होऊ शकतं. आणि मग ते तुम्ही करून दाखवलं 8 दिवस, त्याचं पूर्ण तुम्ही आनंद लोकांना दिलात, स्वतः घेतलात त्याच्यावेळी लोकांना देता आला आणि याचं फलद्रूप आज या इथे तुम्हाला बघायला मिळतंय. की आज मला वाटतं संख्या पण खूप छान आहे तुमची 80 घरामध्ये स्क्रीन वरती लोक, तर हे मोठं यश आहे याचं आणि हळूहळू ते वाढत जाईल याची खात्री आहे. आज आपण मुक्त संवाद साधणार आहोत वैशालीजी, त्याच्यामुळे मी प्रारंभीच सांगते की मी अगदी एखाद्या गीताबद्दल किंवा त्यातल्या काही भावभावनांबद्दल शब्दांबद्दल बोलीनच असं नाही, कारण ते तुम्ही छान रीतीने तुमच्या निवेदनातून 8 दिवस सांगितलेलं आहे. कथानक काही मी सांगणार नाहीये कुठलंच, पण गोषवारा घेण्याचा आपण प्रयत्न करूया गीतारामायणाचा आणि त्या अनुषंगाने आपण आपला हा मुक्त संवाद सांगूया. नक्की नक्की. कसं आहे रसिक, गीतरामायण 1955-56 साधारण काळामध्ये लिहिलं गेलेलं आहे. कधी माडगुळकरांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरातून ते खुलवले गेले आणि आकाशवाणीवरून सुकन्याजी आकाशवाणीवरून ते घराघरामध्ये जाऊन पोहोचलं, अगदी मनामनात जाऊन ठसलं. ते त्याच्या निर्मितीमागची कथा काय आहे हे तुमच्या, तुम्ही आता एवढी निवेदन करता आहे त्या गीतरामायणामध्ये भरपूर कार्यक्रम आपण केले, ते आमच्यापर्यंत आमच्याशी पण तुम्ही शेअर करा. मी तुमच्याशी शेअर करते, मला खूप माहिती आहे असं काही नाही, शिकतेच आहे मी पण. पण निर्मिती मागची कथा म्हटलं की लोकांना खूप जणांना केवळ एवढंच माहिती आहे की 1955 साली पुणे आकाशवाणीला गीतारामायणाचं पहिलं प्रसारण झालं. त्यासाठी गदिमांना सीताकांत लाड, त्यावेळेचे जे नियोजक होते आकाशवाणीचे, त्यांनी बोलवलं, पाचारण केलं की आपण काय करू शकतो. तर गीतारामायण करायचं ठरलं, बाबूजींना बोलवण्यात आलं की संगीतबद्ध तुम्ही करा म्हणून, आणि मग ते पहिलं प्रसारण झालं. ही कथा आपल्या सगळ्यांना माहितीये, पण मुळात गदिमांना गीतरामायणच का करावं असं वाटलं ह्याची कथा मला या इथे सांगायला नक्की आवडेल. कारण अशी माध्यमं खूप कमी असतात की किंवा असं लोकांना खूप कमी माहिती असतं की नेमकं काय असं झालं की गदिमांना त्यावेळेला गीतरामायणच आपण करावं असं वाटलं. तर कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडिली असं गीतरामायण जन्माला आलं आणि त्याचं मूळ हे गदिमा ची जी आई आहे त्यांच्या उदरात गदिमा जेव्हा होते तेव्हापासूनच त्यात रुजलं गेलं, अंकुरलं गेलं, पुढे वाढलं, फोफावलं आणि त्याचं फलद्रूप म्हणजे गीतारामायण आपल्या सगळ्यांच्या समोर आज जे आहे ते. पण ते नेमकं कसं याच्याविषयी थोडक्यात तुम्हाला सांगायला नक्कीच मला इथे आवडेल की गदिमांच्या मनावरती, विचारांवरती, वर्तनावरती लहानपणापासूनच रामाचे संस्कार खूप होते. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मी आज काही उदाहरणं देते आणि जी मी आज उदाहरणं तुम्हाला देईन तर ती स्वतः गदिमांनी लिहिलेली असतील, बाबूजींनी लिहिलेली असतील
कदाचित त्यांनी कुठे सांगितलेलं असेल हे कार्यक्रमाच्या दरम्यान, किंवा कुणी अगदी छान थोर विचारवंतांनी किंवा साहित्यिकांनी ते लिहिलेलं असेल, तर असे अनुभव किंवा अशा काही गोष्टी मी आजच्या कार्यक्रमात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जे आपल्याला साधारण बाकी कुठे ऐकायला मिळत नाही त्या गोष्टी येथे सांगण्याचा छोटासा एक प्रयत्न या मुक्त संवादातून आपण करूया. तर त्यांचे जे एक गोपाळतात्या नावाचे त्यांच्या नाट्यातले गृहस्थ होते गदिमांच्या, तर ते नेहमी तिथे त्यांच्या गावामध्ये मारुतीचं देऊळ होतं, त्या देवळामध्ये रामविजयाचं नेहमी वाचन व्हायचं. आणि मग गदिमा छोटे होते अगदी, ते आई बरोबर ते वाचन ऐकायला जायचे. आणि त्यांनी असं लिहून ठेवलंय बरं का, की छान समईचा तो पिवळा प्रकाश असायचा, रसाळपणे ते वाचन चाललेलं असायचं त्यांचं. म्हणजे त्यात सुद्धा लिखाण बघ, ते रसाळपणे चाललेलं असायचं. आणि कान देऊन ऐकणारा जो भाविक वर्ग होता तो सुद्धा बघून गदिमा अचंबित झाले. म्हणजे गोष्टी कशा घडत गेल्या, की एखादा म्हणजे गदिमा आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की फक्त गीतकार किंवा रचनाकार नाहीयेत, तर ते एक पटकथाकार, संवादकार आहेत, ते एक उत्तम अभिनेते आहेत. तर त्याची सगळी जी पाळमुळं आहेत ती तिथपासून सगळी रुजायला लागतात, तर तशी ती रुजायला लागली. आणि जे म्हातारे कोतारे त्या याला यायचे रामविजय ऐकायला, तर देवाचं नाव घेतलं की पूर्वी हात जोडणं ही प्रथा होती, तर तशी प्रथा ते सुद्धा लोक पाळायचे. आणि मग ती पाळली गेल्यानंतर मग ते अचंबित होऊन असं गदिमा बघायचे की अरे छा, की प्रत्येक वेळा देवाचं नाव आलं की ही सगळी म्हातारे आजी आजोबा हात जोडतायत, तर मग हे कुठेतरी त्यांच्या मनावरती ठसलं. आणि मग ते खूप जिज्ञासू वृत्तीचे पहिल्यापासूनच असल्यामुळे त्यांना त्यात खूप प्रश्न पडायचे, ते जे वाचन ऐकायचे त्यावेळेस. मग ते काय करायचे की कार्यक्रम झाला की गोपाळतात्यांना आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न विचारायचे, गोपाळतात्याही त्यांना अनुरूप अशी उत्तरं द्यायचे. आणि उत्तरं द्यायचे त्याच्यामुळे काय झालं की त्यांना ती अद्भुततेची त्या ओढ निर्माण झाली. नेमकं रामायण काय, नेमकं तो रामविजय ग्रंथ काय, हे हळूहळू त्यांना कळायला लागलं. आणि मग तिथे कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं अरे हे खूप छान आहे. आणि मग तसंच पुढे अजून घडलं की ते थोडेसे मोठे झाले तेव्हा रामदास बोर इसबुडकर अतिशय प्रख्यात कीर्तनकार होते त्यावेळेचे, तर त्यांची कीर्तनं व्हायची पाडवा ते रामनवमी या काळामध्ये रामावरची कीर्तनं व्हायची. आणि मग त्या कीर्तनानं त्यांची आई त्यांना घेऊन जायची, परत त्या आईचं बोट धरून त्या कीर्तनांना जायचे. आणि मग ते जे कीर्तनकार होते दामोदरबुवा, तर त्यांनी नाही गदिमाने बघा किती छान लिहिलंय पुन्हा एकदा यात, नाही प्रत्येक वेळेला मी हे का सांगण्याचा प्रयत्न करते की प्रत्येक वेळा त्यांच्यातला रचनाकार किंवा त्यांच्यातला पटकथाकार कसा घडत गेला हे त्या शब्दांवरून त्या वाक्यांवरून आपल्याला कळतं. की ते म्हणाले की एकदा म्हणजे माझ्या हा किस्सा खूप लक्षात आहे की रामजानकीला उद्देशून काहीतरी म्हणतायत असं बुवा सांगत होते. आणि मग असा प्रस्ताव करून ते रिसबुडवा काय करायचे तर रामाच्या म्हणण्याचं एक गाणंच करायचे. आणि ते गाणं अगदी सहज पद्धतीनं लोकांना सांगायचे आणि ते लोकांच्या मनाला जाऊन गिरायचे. म्हणजे गाणं कसं भिडलं पाहिजे तर ते सहज प्राय आलं पाहिजे आणि ते सहजपणाने लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे. जे गदिमांचं कुठलंही गाणं बघा आपल्याही मनाला भिडतं तो संस्कार ते तिथे रुजवला गेला. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा गदिमा अचंबित झाले आणि असं आपण हे काहीतरी करायला पाहिजे हे पहिल्यांदा गदिमांना ती कीर्तन ऐकून वाटायला लागलं. आणि म्हणजे हे खरंच खूप असं आपण म्हणतो ना की या गोष्टी लोकांना खरंच खूप कमी माहिती आहेत, पण ह्या जर सांगितल्या तर निश्चितपणाने की आपल्या मनामध्ये गदिमांबद्दल जो आदर आहे तो आदर नेहमी दुणावत जातो. तर त्याच्यामुळे असं घडत गेल्यानंतर मग पुढे त्यांनी असंख्य पुस्तकं वाचली, अतिशय सुंदर लिखाणही त्यांनी केलं, रामचरित्र लिहायची पुन्हा एकदा तेव्हा त्यांना इच्छा झाली, पण तेव्हा त्यांच्यापाशी रामचरित्र लिहावं असं काही त्यांना प्रसंग आला नाही. पुढे औंधचे महाराज त्यांच्याकडे ते होते, आपल्या सगळ्यांना माहितीये औंधचे महाराज हे फार सुंदर चित्रकार होते, हे फार कमी लोकांना माहितीये. तर ते अतिशय सुंदर चित्र काढायचे, तर चित्र रामायण नावाचा कविता संग्रह त्यावेळेस त्या औंधच्या राजांनी स्वतः सिद्ध केला. आणि मग ते पाहून गदिमांना रामाची जी थोरवी आहे, म्हणजे ती चित्र बघू ना, रामाची जी थोरवी आहे किंवा दशरथाचं जे मनस्वास्थ्य आहे त्यावेळेसची जी त्यांची मनोअवस्था आपण म्हणूया जी असते ते त्यांना कळलं गेलं, किंवा लक्ष्मणाची निष्ठा त्यांना दिसली त्यातून, सीतेचं नेमकं दुःख काय आहे हे त्यांना त्यातून त्या चित्रांमधून दिसलं. म्हणजे चित्रकाव्य
जेव्हा त्यांनी करायचं असं ठरवलं असेल तेव्हा मला वाटतं त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी आलेल्या असतील. आणि मग पुन्हा एकदा त्यांना तो एक वेगळा कंगोरा दिसला रामचरित्राचा, मग आपण रामचरित्र लिहूया हे अजून इच्छा ती त्यांची दृढ होत गेली. आणि मग थोड्या दिवसांनी ते घर सोडून बाहेर पडले, अर्थार्जनासाठी बाहेर पडणं फार गरजेचं होतं त्यांना, खूप हालापेष्टांमध्ये दिवस गेलेले होते. आणि मग तेव्हा जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा खूप कठीण प्रसंग त्यांच्यावरती आले. आणि त्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये गदिमांनी स्वतःला कसं समजवलं माहितीये का तुम्हाला वैशालीजी, त्यांनी असं समजवलं की म्हणजे रामासारखा महापुरुष मर्यादा पुरुषोत्तम तो, त्याला जर वनवास सोसायला लागला तर मी तर कोण, सामान्य माणूस आहे, त्याच्यामुळे त्या सामान्य माणसाला तर वनवास भोगायला लागणं ही काही फार मोठी गोष्ट नाही असं प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःच्या हृदयाला समजवलं. आणि मग हळूवार फुंकर घातली त्याच्यावर, त्यांची ती दुःख त्यांचं ते कष्ट त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना की सहन करायची ताकद त्यांच्यामध्ये येत गेली. आणि मग त्याच्यानंतर मग रामकृष्ण पंत पराडकर यांच्या घरी ते राहिले होते हे आपल्या खूप जणांना माहितीये. तिथे त्यांच्या वाचनामध्ये परत अष्टोत्तर शतरामायण नावाचं पुस्तक आलं. आणि मग मात्र त्यांची प्रबळ इच्छा झाली की नाही आता काही झालं तरी मला रामचरित्रावरती लिहायलाच हवं. पण मग लिहायला हवं काय करायचं, मग ते कोल्हापूरमधनं पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये त्या चित्रपट व्यवसायामध्ये थोडेसे स्थिरस्थावर झाले. पण तिथे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी असंख्य माणसं अनुभव असं सगळं त्या तिथलं घेतलं, सुखकल्पनेच्या वेगवेगळ्या तऱ्हा त्यांनी पुण्यात आल्यानंतर बघितल्या आणि दुःखाच्या आघाडीत अवस्थाही त्यांनी त्या पुण्यामध्येच अनुभवल्या. म्हणजे परी वेगवेगळ्या होत्या, म्हणजे तऱ्हा त्याच्या वेगवेगळ्या होत्या, पण कळा मात्र त्याच होत्या. आणि मग त्या कळांमधून पुन्हा एकदा रामचरित्र घुमायला लागलं, कारण रामचरित्र हे एक विरहायण आहे असं तोपर्यंत त्यांना उमगलं होतं. आणि मग सीता स्वयंवरच्या निमित्तानं त्यांचा चित्रपट आपल्याला माहितीये, त्यानिमित्तानं त्यांनी अनेक रामायण वाचली पाहिली आणि साधुदास कवींचं रामावरचं लिखाण त्यांच्याकडनं वाचलं गेलं, त्या पंडित नरेंद्र शर्मा आपल्या सगळ्यांना माहितीये ज्योती कलश अचलके यांचं गाणं, तर त्यांच्यासारख्या कवींशी त्यांचा वाङ्मयीन असा सुरेख संवाद रामायणाचा त्यावेळेस घडला होता. आणि मग पुन्हा एकदा रामावर चित्रपट केला गेला, म्हणजे सीता स्वयंवर केलं गेलं, पण पुन्हा एकदा रामचरित्रावरची गीतं लिहायची बाकीच राहिली. आणि तोपर्यंत 1952 साल आलेलं होतं, गदिमांच्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलेला प्रसंग आहे. हा प्रसंग खूप जणांना माहितीये, कारण गदिमांच्या मुलांनी म्हणजे आनंद माडगुळकर असतील, श्रीधर माडगुळकर असतील किंवा शरद कुमार माडगुळकर असतील, या तिघांनीही आपापल्या लेखांमध्ये किंवा कधीतरी प्रसंग सांगताना हे बरेच ठिकाणी सांगितलेले आहे. तरीही पुन्हा ते सांगते, कारण ते सगळं त्या तिथे प्रतिबिंबित झालेलं दिसतं. तर तो प्रसंग असा, 1952 सालचा तो प्रसंग होता, गदिमांच्या डायरीमध्ये त्यांनी लिहिलेला आहे तो, की ती विलक्षण आहे म्हणजे आठवण खरं तर, कारण गदिमांचे वडील जेव्हा गेले त्याच्यानंतर प्रत्येक त्यांच्या श्राद्धाला गदिमा आपल्या गावी जायचे. खाली गेले की त्यांचा नित्यक्रम ठरलेला होता की छान त्या इंजिनच्या मळ्यामध्ये जायचं, मस्त पाण्यामध्ये पोहायचं तिथल्या त्या विहिरीत, आणि विहिरीला एक मोठा काठ होता प्रशस्त, त्या काठावरती तसंच ओले त्यांनी छान विश्रांती घ्यायची असं त्यांचं कायम ठरलेलं असायचं. आणि तसंच त्यांना विश्रांती घेत असताना एकदा डोळा लागला, आणि त्यांना डोळा लागला मात्र आणि त्यांना त्यावेळेस दृष्टांत झाला. तर दृष्टांत असा होता की पश्चिम क्षितिजावरून एखादा तेजोमय गोळा त्यांच्याकडे वेगानं येतोय, आणि तो नुसता येत नाहीये तर क्षणार्धात आजूबाजूची जी शाळूची कणसं होती त्यांच्या ती सगळी सोनेरी झाली आहे. आणि हे त्यांना दिसल्या दिसल्या ते दचकून उठले एकदम की अरे हे काय पाहतोय मी, तो सोनेरी गोळा आला, ती कणसं सगळी सोनेरी झाली, म्हणजे नेमकं काय झालं. आणि मग त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी असं नमूद करून ठेवलंय की या दृष्टांताचा अर्थच असा आहे की लवकरच माझ्या हातून काहीतरी लोकविलक्षण साहित्य लिहून होणार असं दिसतंय. मग ते नेमकं लोकविलक्षण साहित्य काय असावं असा विचार काही त्यावेळी त्यांच्या मनात आला नाही, पण ते नक्की काहीतरी आता जवळ आलंय असं मात्र त्यांना ते सुतोवाच करणारा तो दृष्टांत होता. आणि मग पुढे आपल्या सगळ्यांना माहितीये 1953 साली अनुभववाणी चालू झाली पुण्याची, आणि मग तिथे सिद्धाकांत लाड यांना नियोजक म्हणून त्यांना आयोजक म्हणून त्या आकाशवाणीचे त्यांना बोलवण्यात आलं. आणि गदिमा तर काय म्हणजे त्यातला एक भागच होते पुणे आकाशवाणीचा, त्याच्यामुळे ते तिथे कार्यरत होतेच. आणि मग काहीतरी एक सातत्यानं आपण रसिकांना काहीतरी देऊयात अशा प्रकारे म्हणजे त्यांनी प्रस्ताव मांडला सीताकांत लाडांनी. आता बघा नाव पण त्यांचं सीताकांत,
प्रस्ताव मांडला हो की मी गजाननाला प्रस्ताव मांडल्यानंतर गजाननराव काय खुशच झाले कारण इतके वर्ष आतमध्ये कुठेतरी असं ते दबा निघून होत की मी कधी ते रामचरित्रावर काहीतरी लिहू किंवा कधी माहिती वेळ कधी येईल त्यांना लिहून होणार हे निश्चित कुठेतरी माहिती असेल पण ते वेळ कधी येईल तर ती वेळ त्यावेळेस आली जेव्हा सीताकांत लाडांनी विचारलं आणि मग आपण असं म्हणू शकतो की कातळखालचा एखादा झरा असतो एकदम उसळी मारतो असं तसं त्यांच्या मनातून रामायण लिहिण्याची प्रबळ जी इच्छा झाली तिने उसळी मारली चरित्रावरती काहीतरी लिहूया हे त्यांनी मनाशी पक्क केलं सीताकांत लाडांनी ग्रीन सिग्नल दिला बाबूजींना पाचारण करण्यात आलं आणि बाबूजींचंही मूळ नाव रामचंद्र हो रामचंद्र गजाननांनी लिहिलेलं रामचंद्रांनी संगीतबद्ध केलेलं सीताकांत लाड यांच्या नियोजनामधलं ते गीत रामायण आपल्या सगळ्यांचं होऊन गेलं वैशालीजी मला वाटतं या गोष्टी अशा ठरवून होत नाहीत ती निर्मिती हा निर्मिती आहे ती कोणीतरी करून घेतली दोघांनी लिहिले गरिमा अगदी अगदी आणि गरिमा बाबूजी दोघांनी लिहून ठेवलेलं आहे की हे कुणीतरी आमच्याकडून करून घेतलेलं आहे पण करणारा कुणीतरी कुणाकडनं तरी असं उगीच मला वाटतं नाही करून घेतलं प्रज्ञा लागते श्रद्धा लागते प्रतिभा लागते ती सगळी या दोघांच्या ठाई होती आणि म्हणून मला वाटतं त्यांच्याकडून हा सुंदर असा एक कलाकृतीचा आविष्कार आपल्या सगळ्यांचा बरोबर सुकन्याजी खरंच या गीत रामायणात खरंच खूप मोठी ताकद आहे मला इथे तुम्हाला जरा प्रकर्षाने सांगू असं वाटतंय की आमचा हा जो ऑनलाईन प्रवास कार्यक्रमाचा सुरू झाला की नाही तर या आमच्या ग्रुपवरती गुरुवर्य उषाताई जोशी आहे त्यांची त्यांनी म्हणजे त्यांची मुलगी मुलींना शिकवलं प्लस आता त्यांची नात पण शिकती आहे तर त्यांची कन्या युएसए वरनं सहभागी झाली होती आपल्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांनी गीत गायलं होतं नको रे जाऊ राम राया ते गीत सादर केलं ना अहो आमच्या साऱ्यांच्या डोळ्यातून युएसए वरून गायलं पण आमच्या साऱ्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रू बाहेर पडले इतकं भावपूर्ण गायन झालं किती ताकद आहे त्या शब्दांमध्ये इतके दुरून गायलेल्या गाण्यांनी सुद्धा डोळ्यातून अश्रू यावे निश्चित त्या गदिमांच्या शब्दांमधली ही ताकद आणि सुंदरीजींच्या सुरांमधली ताकद ती आपण अनुभवतो दरवेळी ही जी 56 गाणी आहेत आपल्या गीत रामायणामध्ये बरोबर ना तर त्याच्यामध्ये रसनिष्पत्ती पूर्ण आहे ती गाणी सगळी गाणी त्यावर हा त्या रसनिष्पत्ती पूर्ण या गीतांबद्दल तुम्ही काय सांगता मुळात आधी असं आहे ना की गदिमांनी जी गाणी लिहिली ते गाणं बघितल्यानंतरच लगेच बाबूजींनी हा कार्यक्रम म्हणजे ही सांगितिका जेव्हा करायची निश्चित झालं तेव्हा बाबूजींनी एक मनाशी नक्की ठरवलेलं होतं की काहीही झालं तरी ही सगळी गाणी मी शास्त्रीय संगीतावरती आधारितच करणार कारण शास्त्रीय संगीताचा एक अतिशय भक्कम असा पाया बाबूजींच्या गाण्यात आपल्याला प्रत्येक वेळ दिसतो आणि पाध्यभुवांकडे त्यांचं शिक्षण झालेलं होतं आणि देश विदेश म्हणजे तो पूर्ण देशामध्ये सगळीकडे मध्य प्रदेशापासून सगळीकडे त्यांचं फिरणं जे झालेलं होतं तिथे ते जे जे चांगलं चांगलं मिळेल ते टिपकागदासारखं त्यांच्याकडनं टिपलं गेलं होतं अतिशय सुंदर असा प्रवास त्यांचा चित्रपट गीतांचा चालू झालेला होता भावगीतांचा चालू झालेला होता आणि मग त्या माध्यमातून माझ्याकडे जे शास्त्रीय संगीत आहे ते शास्त्रीय संगीताचा त्या उपयोग मी या गीत रामायणासाठी करेन असं त्यांनी मनाशी निश्चित केलेलं अर्थात हे मनाशी निश्चित करणं हीच खरं खूप मोठी जबाबदारी होती की प्रत्येक गाणं वेगवेगळ्या रागामध्ये कसं बांधलं जाईल हे त्यांनाही त्यावेळेस ठाऊक नव्हतं त्यांनी म्हटलं पण मात्र मी हा केला होता की आता मी सगळं करीन आणि ते आपल्याला सगळं त्या त्या रागात झाल्यामुळे किंवा मी या प्रसंगासाठी जे गीत लिहिले गेलेलं आहे गदिमांकडून त्याला मी असा राग वापरेन तरच त्यातून ती छान रसनिष्पत्ती होईल असं त्यांना वाटलं अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला या इथे मिळतात म्हणजे सात स्वरांच्या स्वर्गामधून नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी असं ते गीत रामायण घडलं पण जर त्यातल्या रसनिष्पत्तीचं उदाहरण द्यायचं झालं तर विरूप झाली शूरपण काही दाशरथीची कृती असा जो क्रोध आहे तो क्रोध आपल्याला त्यातून दिसतो की अनंत माझ्या समोर आले लेऊनी या निलिमा असा आर्तपणे आळवणारे जे शब्द आहेत ते सुद्धा आपल्याला भक्तिभाव मोठा छान दाखवून जातात या ज्योतीने तेजाची आरती असं बहारदारपणे जेव्हा निवेदक म्हणतो तेव्हा त्या निवेदकाचा प्रसन्न आनंद स्वर आपल्याला निश्चितपणाने अनुभवता येतो देहवाईला तुला श्यामला असं लाडीकपणे सांगणाऱ्या शूरपणखेचा शृंगारही आपल्याला तीच रसनिष्पत्ती शृंगार रसाची त्या गीतामधून आपल्याला दाखवतो त्या पराधीन आहे जगती
अतिशय कळसाध्याय गाठलेलं असं हे गाणं जो भरताला जे तत्वज्ञान त्यातून श्रीरामांनी सांगितलेलं आहे तर त्यातला जो श्रीरामांचा विषाद आहे तो विषाद आपल्याला जाणवतो. जे दुःख आहे ज्या वेदना त्यांना झालेल्या आहेत त्या आपल्याला निश्चितपणाने जाणवतात. कित्येक जण म्हणजे आता सुद्धा माझ्या मग अंगावर काटा आला गाण्याचा उल्लेख जरी केला तरी इतकी लोक येऊन याबद्दलचे अनुभव सांगतात. पुढे मी त्याचा म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलूयाच. तसंच निषाद राजाचं ते नकोस नौके हे गाणं आहे ते पण असंच आहे छानचं गाणं. आपणही बघा त्या गाण्यामध्ये असं छान नकोस नौके परत लागतो सगळेजण. शबरीचं धन्य मी शबरी श्रीरामा यातला जो भक्तिभाव आहे तो एक आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातो. किंवा वानरगणांचं जे गाणं गायलं गेलेलं आहे सेतू बांधारे सातारी हे जे गाणं आहे तेव्हा तर सीतावर रामचंद्र की जय हे गाणं म्हणजे या एका जयघोषानी नुमवीचं त्यावेळेचं पटांगणही दुमदुमून जायचं. 20,000, 30,000, 40,000 अशी लोक असायची त्या काळामध्ये ऐकायला. आणि मग त्यांच्या एका सीतावर रामचंद्र की जय या जयघोषानं जो काही त्या तिथे जल्लोष व्हायचा तो खरंच म्हणजे बघा ना की आपण आपल्याही नकळत अगदी आता सुद्धा गाणी जेव्हा चालू होती तेव्हा त्या त्या रसामध्ये आपण निश्चित म्हणजे चांगलं लक्ष्मणा जाऊ कुठे किती म्हणजे त्याच्यात आर्तता आहे त्या आर्ततेत आपलंही आपण विषण्ण होऊन जातो. म्हणजे काही बोलू नये पुढे थोडा वेळ म्हणजे असं होतं. श्रीधरजींनी तर म्हणजे मी श्रीधरजींकडे कार्यक्रम करते म्हणून मी त्यांचा अनुभव हा सांगते की ज्यावेळेस हे गाणं त्यांचं सादर केलं जातं तर अर्थात आम्ही पण सगळेजण निशब्द झालेलो असतो. त्यांनाही पुढे काही वेळ बोलता येत नाही ते मला फोन करतात 2 मिनिटं काही बोलू नकोस आणि त्याच्यानंतर गाबाळांनो श्रीरामायणाचं मी निवेदन चालू करते. कारण शक्य नाहीच आहे ते की लताबाईंनी ते गायलेलं आहे सीतेची जी काही सगळी खिन्नता मनातली आहे ती सगळी त्यातनं इतकी सुंदर रीतीने प्रकट झालेली आहे. म्हणजे बाबूजींना काय म्हणावं किती वेळा शतशहा नमन करावं ते कमी आहे असं वाटत राहतं आपल्याला. तसंच कुंभकर्णाचं पण गाणं घ्या योग्य समयी जागविले बांधवा तुम्हाला हे गाणं अगदी म्हणजे तेव्हा आपल्याला खूप असं आवेश देऊन जातो की अरे वा क्या बात आहे म्हणजे इतकं सुंदर गाणं कुंभकर्णाच्या तोंडी आपण लिहावं असं गदिमांना वाटणं ही रसनिष्पत्ती अप्रतिमच आहे. किंवा जटायूचं गाणं घ्या अडवितात लासी पडलो पळविली रावणे सीता हे जे काही त्यांनी गाणं केलेलं आहे ते सुद्धा अगदी तसंच आहे की एका पक्षाच्या तोंडी सुद्धा गाणं देता येऊ शकतं आणि ते तितकंच म्हणजे काय आपण म्हणू ना की तेव्हा ते जटायूचं पूर्ण सगळं त्याचे पंख छाटले गेले आणि आता मी काहीच करू शकलो नाही हे जे भाव होते हे सगळे पुन्हा त्यात दाखवले गेलेत. त्याच्यामुळे रसनिष्पत्ती होतेच प्रत्येक त्या त्या गाण्यामध्ये. असा हा एकच श्री हनुमान हे जे जांबुवन यांच्या तोंडी गाणं आहे. आणि मग ते गाणं चालू असताना तुम्ही अनुभव घेतला असेल तर 8 दिवस तुम्ही निवेदन करताय तेव्हा ते बरोबर टाळी आपली पण वाजवली जाते त्या गाण्यामध्ये. रसनिष्पत्ती वेगळी काय असते हीच असते. आणि म्हणून त्रिवार जय जयकार सारखा तो त्रिवार जय जयकार दुमदुमतो अयोध्येच्या त्या प्रजाजनांमध्ये मधले आपणही एक होतो त्यात सामावलो जातो. मला वाटतं सामावलं जाणं गीता रामायणातल्या प्रत्येक गाण्यामध्ये आपण सामावलं जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्यामुळे रसनिष्पत्ती होते म्हणूनच आपण सामावलं जातो. ते गीता रामायण आपलंच आहे असं आपल्याला वाटायला लागतं. त्या रामायणातलं कुठला तरी एक म्हणजे एवढी पात्र आहेत त्या पात्रातल्या म्हणजे 27 पात्रांच्या तोंडी ती गाणी आहेत सगळी जी 56 गाणी आहेत ती तर त्या प्रत्येक गाण्यामध्ये म्हणजे असं होतं ना की अरे मी त्याचा कुठला तरी भाग आहे की काय प्रत्येक जण आपण त्या आयुष्याशी ते जोडतो किंवा जोडलं जातं ते कुठल्या तरी प्रसंगाशी जोडलं जातो आपण. आणि म्हणून म्हणजे हे यश आहे त्या गदिमांच्या शब्दांचं हे आहे बाबूजींच्या शब्दांचं ते यश आहे. आणि मला वाटतं यासारखी अनेक उदाहरणं देता येतील पण जेवढं जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला बोलता येईल वैशाल बरं होईल ते तेवढे जास्तीत जास्त आपण पोहोचू गीता रामायणाच्या माध्यमातून. म्हणूनच म्हणते गीता रामायण म्हणजे अगदी भक्तीचा परिमळ आहे. भक्तीचा परिमळ म्हणतो आपण त्याला. बाबूजी आणि गदी माडगुळकर यांचं रसिक मनाला भिडणारं कार्य आहे अगदी. बरं या ज्या रसिक मनापर्यंत पोहोचण्यासाठीचे गदी माडगुळकरजींचे आणि बाबूजींचे जे अनुभव असतील त्या किंवा तुम्हाला ज्या आठवणी असतील त्या पण आम्हाला ऐकायला आवडतील. आता तर प्रसंग इतके प्रसंग आहेत कारण इतकी पुस्तकं इतक्या वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहेत त्या इतक्या वेगवेगळ्या मातब्बर लोकांनी त्यांच्यावरती लेख लिहिलेले आहेत साहित्यिकांनी लेख लिहिलेत विचारवंतांनी आपले विचार मांडलेले आहेत अगदी बाबासाहेब पुरंदरांपासून सगळ्यांनीच म्हणजे
पुलांनी तर म्हटलं की गदिमा आणि बाबूजींचं हे जे काही कार्य आहे, कारण त्यांचं बघा ना जन्मशताब्दी वर्ष सुद्धा तिघांचं एकत्र होतं, गदिमा बाबूजी आणि पुलं, तर हे जे कार्य आहे ते अलौकिक आहे. आणि मला नेहमी त्यांचं प्रत्यक्ष गीतरामायण, म्हणजे गदिमांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी प्रत्यक्ष सादर केलेलं जे गीतरामायण आहे ते ऐकताना मला नेहमीच हिमालय पाहिल्याचा जो आनंद होतो तसा आनंद होणार असं पुलांनी सांगितलंय. मला वाटतं ही केवढी मोठी दाद आहे त्या गीतरामायणाला दिलेली. आणि त्याचप्रमाणे जर अजून सांगायचं एक झालं तर मी अगदी एक छान उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते की प्राध्यापक विद्याधर कात्रे नावाचे एक प्राध्यापक होते, गणित आणि विज्ञान ते शिकवायचे कॉलेजला. आणि त्यांच्या खूप उत्तर आयुष्यात मध्ये त्यांनी पहिल्यांदा गीतरामायण ऐकलं, म्हणजे खूप पूर्वीची ही गोष्ट आहे. तर त्यांनी ऐकलं एकदा आणि मग मात्र त्यांच्याकडून ते इतकं ते भारावले, म्हणजे ते पहिल्यांदा ऐकूनच की झपाटल्यासारखं त्यांनी ते अनेक वेळा त्याच्यानंतर त्याची पारायणाच्या पारायण केली. आणि मग जेवढे वेळा ते पारायण करत गेले तेवढे वेळा ते त्यात जास्तीत जास्त असे म्हणजे आतमध्ये शिरले त्या गीतरामायणाच्या शब्दांमध्ये स्वरांमध्ये की मी त्याच्याविषयी काय काय आता बोलू काय काय लिहू. आणि असं करत असताना मुळात ते प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या आतमध्ये एक छोटासा लेखक होता, तो लेखक लिहिता झाला आणि त्यांच्याकडनं चार गीतरामायणाच्या छोट्या पुस्तिका लिहिल्या गेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या. तर आपल्या उत्तर आयुष्यात सुद्धा एखाद्या रसिकाला गीतरामायण एकदाच ऐकून नंतर मग त्याची पारायण करू असं वाटणं आणि त्याच्यावरती परत पुस्तिका लिहिणं असं त्यांना वाटणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून एक असं आता अगदी छान उदाहरण तुम्हाला साधं देते की बाबूजी नेहमी गीतरामायण सादर करायचे अनेक वेळा. भरपूर असे प्रसंग त्यांच्यावरती आले की लोक गहीवरून त्यांच्या पाया पडायचे किंवा काही, पण प्रत्येक बाबूजींना अनेक वर्ष त्यांनी नुमवीला 8 दिवसाचा तो सोहळा केल्यामुळे अनेक चेहरे त्यांना माहितीचे झालेले की हे काहीही झालं तरी कुठेही लोक कार्यक्रमाला असतात. एकदा नम जोशी नावाचे त्यांचे एक म्हणजे आपण म्हणूया मित्र मैत्र होतो त्यांचं, तर ते होते. तर त्यांना एकदा त्यांनी विचारलं की अरे त्या एक आजी यायच्या तर त्या दिसल्या नाही त्यावेळेला पहिल्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा गप्पा चालू होत्या त्या याच्यात त्यांनी विचारलं तर म्हणे नाही हो बाबूजी त्यांना आता त्यांना बरं नाहीये आणि त्या अंथरुणाला अगदी खेळलेल्या आहेत. तर ललिताबाई म्हणजे बाबूजींची सहचारिणी त्यांची अर्धांगिनी त्यांची बायको होती त्यांच्या बरोबर त्यांची बसलेली होती. तर म्हणे राहतात कुठे, तर म्हणे इथेच माझ्या बिल्डिंग मध्ये वरती राहतात त्या काकू. तर कधी बाबूजींनी काय केलं असेल, बाबूजी स्वतः ललिताबाईंबरोबर त्यांच्या घरी गेले, त्यांना बघितल्यानंतर त्या ज्या म्हणजे होत्या ना काकू, तर त्यांना इतकं भरून आलं की अरे एवढा मोठा एक संगीतकार एवढा मोठा गायक ज्याच्या समोर हजारो रसिक बसून गाणं ऐकतात त्या गाण्यांवर भक्ती करतात त्या स्वरांवर भक्ती करतात त्या संगीतावरती श्रद्धा आहे, तर तो माणूस माझ्यासारख्या अतिशय साध्या एका रसिकासाठी आपल्या घरी आला. हे सांगताना सुद्धा मला खूप गहिवरून येत आहे, कारण खूप कमी अशी माणसं आहेत की ज्यांनी या गोष्टी केल्या पाळल्या आणि सचोटीनं त्या पुढे नेल्या. म्हणून मला वाटतं त्या गोष्टी ताज्या राहतात किंवा टवटवीतपणा राहतो. गीतरामायण कधीही ऐका तुम्हाला टवटवीतपणाच जाणवतो. मला वाटतं तिथे ते नुसते गेले नाहीत आणि त्यांची विचारपूस केली नाही तर ते म्हणाले नाही हो तुम्ही नाही येऊ शकलात म्हणून काय झालं आज मी तुमच्याकडे आलो मी तुम्हाला एक तुमच्या आवडीचं गाणं ऐकून दाखवतो. त्यांना त्यांचं आवडीचं गाणं कुठलं विचारलं आणि त्यांनी गाणं सादर केलं त्या तिथे. ही मला वाटतं मोठा कलाकार कसा घडू शकतो. अनेक येतात पण मोठे जे घडतात विद्यापीठ ज्यांना आपण म्हणतो गदिमा शब्दांचं विद्यापीठ आहे सारस्वती म्हणजे सारस्वतांचं विद्यापीठ म्हणतात शब्दांचं त्यांना आणि सरस्वती पुत्र म्हटलं गेलंय त्यांना. आणि तसंच बाबूजींचं पण आहे की स्वरतीर्थ त्यांना म्हटलं गेलं हो की नाही. तर ते का घडतं तर हे अशा गोष्टींमुळे ते घडतं कारण ही जी सादगी आहे ही मला वाटतं की प्रत्येक त्यांच्या वर्तनातून दिसत जाते. आणि मग हे असं वागणुकीतच असलं की ते तुमच्या स्वरांमधून खूप सच्चेपणाने बाहेर पडतं आणि म्हणून ते स्वर आपल्याला खिळवून न ठेवतात त्यांच्यामध्ये ताकद ती स्वरांमधली अगदी अगदी तर ती ताकद आहे. आणि तसंच अजून एक मला म्हणजे कारण पाहण्याचे खूप प्रसंग आहेत की एकदा दमामिरा सरांचा एक प्रसंग आहे
की त्यांनी म्हणजे सांगितलेला की नुमवीच्या पटांगणामध्ये कार्यक्रम चालू होता, अशी 10-20 हजार लोक बसलेली होती आणि म्हणून मी खूप मागे जाऊन बसलो की नको कोणाला मध्ये आपण व्यत्यय आणायला नको, मागे गेले आणि तेव्हा तिथे गीतरामायणाचं पुस्तक हे इतकं श्रद्धास्थान आहे आजही लोकांच्या, अनेक लोकांच्या, म्हणजे मी डोळ्यांनी बघितलंय म्हणून मी हे सांगते ठामपणे की अनेक लोकांच्या देवघरामध्ये गीतरामायणाच्या पुस्तकाचं पूजेसारखं, आपण एखाद्या पोथीचं कसं पूजा करतो तशी पूजा आजही केली जाते. तर तो तर काय असा होता की तेव्हा ते घडत होतं ना, त्याच्यामुळे तो काळ अगदी ताजा होता. तर एक तरुण मुलगा म्हणजे खूप जण असं ते पुस्तक समोर ठेवून बाबूजी म्हणायचे, तर ते त्या त्या ओळीवरती बोट ठेवून ते पुस्तक पुस्तकामध्ये बघून ते ऐकायचे सगळेजण. असा एक मुलगा बघत होता आणि ऐकत होता आणि मग त्याच्यानंतर त्याने ते पुस्तक बंद करून ठेवलं. तर ब्रह्मा मिराजदारांना थोडीशी अशी उत्सुकता निर्माण झाली की नेमकं काय बो हा वाचत होता, आता म्हणे मला कुठे पुस्तक मिळू शकेल का, तर म्हणजे हो अवश्य घ्या. आणि मग तसं त्यांनी ते पुस्तक घेतलं, चाळलं, त्यांना कळलं की हे गीतरामायणाच्या गाण्यांचं पुस्तक आहे आणि ते पुस्तक ते खाली ठेवायला गेले, त्या मुलाच्या इथे द्यायला गेले. त्यांनी पटकन आपले दोन्ही हात असे असे खाली ठेवले आणि ते पुस्तक हातावरती घेतलं, अहो म्हणे पोथी अशी खाली नाही ठेवत. खरे 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 एवढं श्रद्धास्थान असतं बघा, म्हणजे अशी अनंत उदाहरणं आहेत की मला वाटतं शारदापीठाच्या शंकराचार्यांनी याच कारणासाठी बाबूजींना स्वरश्रेष्ठ दिली नसेल असं वाटायला लागतं. गरिमांना सुद्धा महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून जे गौरवण्यात आलं ते म्हणूनच असेल, कारण इतकी महान आहे. आपण काहीतरी बोलणं म्हणजे खर तर आपण त्याला पात्र आहोत की नाही असं वाटायला लागतं. गीतरामायणाचे मी कार्यक्रम करते या निमित्ताने मी एक निवेदिका म्हणून असं सांगू शकते की गीतरामायणाचे आता कार्यक्रम निरूपणाचे चालू केल्यानंतर आता असं वाटायला लागलं की आता गीतरामायणाचा खरा अभ्यास करायला सुरुवात करावी. खरं हे 300 कार्यक्रम झाल्यानंतर वाटायला लागलो हीच मला वाटतं खूप मोठी पोचपावती आहे. कारण प्रत्येक गाण्याचा जसा जसा अभ्यास करायला जातो ना तस तसं ते अजून आपल्यामध्ये रुजत जातं गाणं. बरोबर खरंच आहे ना, गीत रामायणाला आज इतकी वर्ष झाली आहे. तुम्ही पण बघा ना 65 वर्ष पूर्ण झाली तरी तुम्हा लोकांना पण नभरंग व्यासपीठाला पण तो कार्यक्रम पुन्हा एकदा ऑनलाईन का होईना करावा वाटला. आणि आणखी एक सांगायचं आहे की त्याच्यामध्ये आमच्या या कार्यक्रमामध्ये आपण असं म्हणू की तरुण मुलं जी आहेत ना ती स्वतःहून ह्याच्यामध्ये झाली आणि आम्ही हे गाणं म्हणू का, आम्ही हे गाणं म्हणू का विचारली होती. म्हणजे ही जी तरुणाईला बुरळ पाडणं जे आहे ते पण या गीत रामायणामध्ये ताकद ती पण आहे. हा तुम्ही तरुणही म्हटलं मला पण इतकी पटकन आठवण झाली एक दोन प्रसंगांची ज्या कार्यक्रमाच्या दरम्यान. म्हणजे तो प्रसंग पटकन सांगते की एलिझाबेथ एकादशी आपल्याला सगळ्यांना चित्रपट माहिती आहे, त्याच्यामध्ये काम करणारा तो गण्या असा थोडासा शिवराळ असा मुलगा दाखवलाय बघा त्यात. तो त्याचं नाव मला वाटतं पुष्कर लोणारकर, पुष्कर लोणारकर त्याचं नाव. तर पंढरपूरचा मुलगा आहे मूळ आणि आमचा पंढरपूरलाच कार्यक्रम होता तुकाराम सभागृहामध्ये देवळाच्या जवळच सभागृह. तुडुंब भरला होता हॉल आणि प्रत्येकच गीतरामायणाचा कुठलाही कार्यक्रम हा अक्षरशः तुडुंब भरलेला असतो हॉल आणि सगळेजण श्रद्धेने आणि भक्तीने त्या कार्यक्रमाला येतात. मला वाटतं रसिकता सगळ्यांमध्ये असते, सगळ्या कार्यक्रमाला सगळेजण जात असतात पण रसिकतेला भक्तीचं अधिष्ठान देणारा जर कुठला स्वरसोहळा असेल तर तो गीतरामायण हा स्वरसोहळा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तसाच त्याप्रमाणे तो छान हॉल भरलेला होता आणि हा पुष्कर असं पहिल्याच ओळीमध्ये येऊन बसला आणि आम्ही सगळेजण म्हटलं याला कुठेतरी बघितलंय असं झालं आणि तो तल्लीन झाला होता त्या गीतरामायणाच्या. आणि विशेष म्हणजे पहिल्या गाण्यापासून शेवटच्या गाण्यापर्यंत प्रत्येक गाणं तो श्रीधरजी बरोबर गुणगुणत होतो. म्हणजे प्रत्येक शब्द त्याला पाठ होता, ती जागा त्याला माहिती होती किंवा माहिती करून घ्यायची जिज्ञासा तरी असेल निश्चित. आणि मग आमच्या एकदम लक्षात आला रे हा त्या चित्रपटातला मुलगा आहे. आणि खरी गंमत पुढे आहे की ते सगळा कार्यक्रम झाला आणि मग त्याचे वडील त्याला शेजारजींपाशी घेऊन आले आणि शेजारजी म्हणाले अरे वा छान अभिनय छान करतोस तू. तर त्याचे वडील पटकन म्हणाले हा तो अभिनय करतो पण त्याला ना मोठेपणी गीतरामायण गायचंय. हो अरे म्हणून तो आज ते शूटिंग बुडवून तुमचं गीतरामायण ऐकायला आला. अरे बापरे मोठी दाद काय असू शकते की एखादा अभिनय करणारा मुलगा मला गीतरामायण तरुणपणी गायचंय म्हणून श्रीधरजी सारख्या एका मातब्बर म्हणजे परत बाबूजींचे सुखकर होते तितक्याच तन्मयतेने गाणारे तितकेच भावपूर्ण गाणारे ते. बाबूजींनी
बाबूजींनी पण त्यावेळेला तरुण मुलांनी हे गावं यासाठी अनेक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या एका लेखामध्ये लिहिलेलं आहे, ते वाचलं वाचण्यात आलं. आणि या गीत रामायणामध्ये ना आपला आपण का जी 56 गाणे ऐकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्त्रियांचं रंगवलेलं आहे. तर शबरी असू दे, कैकई असू दे, सीता असू दे, तर या स्त्री भूमिका ज्या रंगवलेल्या आहेत ना त्याबद्दल तुम्ही काय निश्चित त्याबद्दल सांगेन. पण मी मुद्दामून एक उल्लेख लिहायचे करते, कारण आता मला पटकन तो आठवला होता. आधीचा जो तरुणाईचा प्रश्न तुम्ही विचारला होता त्यात थोडस मागे जाते, क्षमा करा मला. पण ओंकार वैद्य तुमच्या औरंगाबादचा मुलगा, तर तो मुलगा थोडासा असा व्याधींनी व्याधी असा आहे, म्हणजे असं सांगू नाही खरं म्हणजे. पण आज त्याची जर तुम्ही प्रतिभा बघितली, बुद्धिमत्ता बघितली, तर तो आपल्यालाही लाजवेल इतकी बुद्धिमत्ता त्या मुलाची आहे. त्याच्या मनामध्ये असं आलं की तरुणाईंसाठी हे गीत रामायण किती उपयोगी आहे, हे उपयोगी ठरू शकतं याचा मी अभ्यास करते. आणि म्हणून त्यांनी तो अभ्यास चालू केला आणि नुसता अभ्यास करून थांबला नाही, तर त्यांनी त्याच्यानंतर श्रीधरजींना फोन केला आणि तरुणाईंसाठी गीत रामायण या माध्यमातून तुम्ही कार्यक्रम कराल का औरंगाबादला, अशी त्यांनी विचारणा केली. आणि तुमच्या औरंगाबाद मध्ये आम्ही येऊन तो कार्यक्रम तेव्हा केला होता. ओंकार माझ्या बरोबर होता, ओंकार काही प्रश्न विचारत होता, मी काही प्रश्नोत्तर काकांना श्रीधरजींना विचारत होते आणि मग त्या माध्यमातून श्रीधरजी उत्तर देऊन त्याच्यानंतर मग ते गीत रामायणातलं गीत सादर केलं जात होतं. मला वाटतं हे असं घडणं हे खूप सशक्त लक्षण आहे की संस्कृती परंपरा पुढे कशी जात असते. जे मगाशी मी म्हंटल तर ती संस्कृती आणि परंपरा अशीच पुढे जात असते. तुमच्या पुढल्या प्रश्नावरती येते की तुम्ही, पण हे बरं सांगितलं, अगदी आवर्जून सांगितलं, खूप चांगलं आलं. कारण ऐकत असेल, कारण मी मुद्दामून त्याला ही लिंक पाठवली आहे. कारण आहे आपल्या व्यासपीठावर अनेक तरुण मुलं पण आहेत, तर त्यांच्यासाठी हा खरा आदर्श आहे. अक्षरशः चांगलं उदाहरण आहे. अगदी अगदी. आणि अजून एक तरुण अभिनंदन. हा, आणि ओंकार ऐकत असेल तर ओंकार तुला खूप शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. आणि अजून एक तरुणाईचं उदाहरण म्हणजे काय माहितीये का, तुमच्या माझ्या स्त्रिया, म्हणजे स्त्रियांचा प्रश्न आहे तर तिथून आपण सुरुवात करूया. तर स्त्रियांवरती जो प्रश्न आहे, तर मी एक 3 वर्षापूर्वी साधारण गडकरी रंगात ठाणे इथे रामनवमी चतुर्थी कार्यक्रम होता आणि कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुंदर झाला. कार्यक्रम झाल्यानंतर मी बाहेर आले, तिथे बाहेरच्या कॅरिडॉर मध्ये 3 बायका होत्या, अगदी तरुण मुली होत्या, नुकतंच लग्न वगैरे झालेल्या गरोदर होत्या तिघी जणी. आणि तिघी एकमेकींशी, मी अशी एका कोपऱ्यातच जाऊन उभी राहिले, ते तिघी एकमेकांशी इतक्या छान बोलत होत्या ना. त्या काय म्हणत होत्या की आज म्हणजे आपण गर्भसंस्कार एवढे करून घेतोय, आजकाल पैसे देऊन गर्भसंस्कार करून घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे, ती केली जाते बरेच वेळा. पण त्या तिघी जणी एकमेकींशी असं म्हणाल्या की आज खऱ्या अर्थानं आपल्या बाळावरचे गर्भसंस्कार पूर्ण झाले हे गीत रामायण ऐकल्यामुळे. खरे स्त्रीला आपल्या बाळाबद्दल असं वाटणं की आपला बाळ ती असेल तो असेल तो तसा घडावा असं वाटणं, म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये राम जागृत करणं हे जे काम आहे हे बाबूजींनी केलेलं आहे. जे मुन्ना भागवत यांनी जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्या त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं बाबूजींच्या जन्मशताब्दी सोहळ्याचं, तर तेव्हा सरसंघचालक मोहनराव भागवत तिथे प्रमुख अतिथी म्हणून आले होते आणि त्यांनी एक ओळ सांगितली, ती इतकी छान ओळ आहे की बाबूजींच्या गीत रामायणामुळे खरा राम लोकांना कळला. त्याचं हे जिवंत उदाहरण आहे की गर्भसंस्कार आज माझ्या मुलावरचे पूर्ण झाले, मुलीवरचे पूर्ण झाले, बाळात जे असेल ते, पण ते पूर्ण होणं मला वाटतं याच्यासारखी दुसरी गोष्टच असू शकत नाही. इतकं हे अलौकिक काम गीत रामायणाने करून ठेवलं आणि त्या गीत रामायणामध्ये इतक्या स्त्री भूमिका अप्रतिम रीतीने गदिमांनी शब्दबद्ध केल्या आहेत की आपण आवाक होतो, अचंबित होतो प्रत्येक वेळेला. कारण म्हणजे कौसल्या, आता उदाहरण घ्यायचं झालं तर कौसल्याचं सावळागर रामचंद्र आपल्या सगळ्यांना माहितीये, घरीवरून येतं आपल्याला की मग आपणही आपल्या बाळाला ते अगदी थोपटताना गाणं म्हणतो. त्याचाही एक प्रसंग असा घडलेला होता की आम्ही अकोल्याला एका कार्यक्रमासाठी गेलेलो होतो आणि तेव्हा तिथे एक मुलगा असाच थोडासा आजारी होता, 25वा वाढदिवस होता त्याचा आणि मग त्याची आई त्याला तो कौसल्या समजायचा आणि त्याला स्वतःला तो राम समजायचा. रात्री झोपताना सावळागर रामचंद्र हे गाणं ऐकून तो झोपतो आजही 25 वर्षांनंतरही आणि पहाटे उठतानाही आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत की बाळा उठ,
सावळ्या रामचंद्र हे गाणं म्हणते आणि मग तो उठतो. म्हणजे कौसल्येचा केवढा मोठा प्रभाव त्या शब्दांचा. आणि कौसल्येचं गाणं पुन्हा एकदा शेजरजींच्या आईंनी म्हटलेलं आहे, म्हणजेच बाबूजींच्या पत्नीनी म्हटलेलं आहे. तर ते इतकं सुंदर रीतीने लडिवाळपणे वात्सल्यपूर्ण असं ते गाणं आहे, त्याच्यामुळे ते किती आपल्याला आपलं असं वाटतं. श्रीधरजी पण ते जेव्हा सादर करतात तेव्हा आवंडा गिळला जातो त्यांचा, कारण तेव्हा त्यांच्या वडिलांनी ते स्वरबद्ध केलेलं असतं, त्यांच्या आईने ते गायलेलं असतं आणि ते स्वतः सादर करत असतात. हे शेजारी बसून मला अनुभवता येतं, याच्यासारखं मोठं संचित नाही माझ्याकडे. त्याच्यामुळे तीच मग कौसल्या जेव्हा नको रे जाऊ रामराया असा अर्थपणे टाहो फोडते, ती सुद्धा गदिमांनी फार अप्रतिम रीतीने एक स्त्री गीत ते त्यांनी मांडलेलं आहे. किंवा जर आपण अहल्या घेतली तर अहल्याचं तर गाणं म्हणजे परिसीमा आहे असं मला वाटतं. की रामाचरण तुझे लागले आज मी शापमुक्त जाहले, म्हणजे ती अचेतन अशी शिळा ती चेतनावस्थेत येते. त्या चेतनावस्थेच्या अवस्था ज्या आहेत पायऱ्या त्या इतक्या सुंदर रीतीने गदिमांनी दाखवल्या आहेत. जर तुम्ही त्या ते गीत वाचलं तर त्या गीताच्या प्रत्येक कडव्यामधून तुम्हाला असं जाणवेल की पहिल्या आकृती निर्माण झालीय, नंतर मग दिसणं आलंय, नंतर ऐकणं आलंय, नंतर स्पर्श आलाय आणि मग नंतर वाचा आलीय, ते शब्द बोलणं आलंय. याच्यासाठी त्यांनी किती सुंदर रीतीने दाखवलंय बघा. की माझी मजे पुन्हा आकृती, पुन्हा लोचना लाभो दृष्टी, श्रवणांनाये पुनरपी शक्ती, तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे आणि मौनालाही स्फुरले भाषण. म्हणजे इतकं वेगवेगळ्या प्रकारे दाखवलं जाणं आणि आपण जर त्याचा थोडासा विचार असा केला की याच्याऐवजी आपल्याला एखादा वेगळा शब्द म्हणता येईल का हो, तर नाही. दुसरा शब्दच आपल्याला आठवूही शकत नाही इतकं चपखलपणे त्यांनी ते मांडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं गदिमांना म्हणजे काय आपण म्हणूया ना की त्यांचा प्रत्येक गाण्याचा अभ्यास करण्यामध्ये आयुष्य जाईल आपलं, इतकं परिपूर्ण ते गाणं आहे. आणि तसंच कैकईचं, म्हणजे एकीकडे हा भाव झाला अहल्याचा आणि एकीकडे कैकईचा भाव त्यांनी दाखवला की स्त्री हट्ट आहे तेव्हा की नाथा मोडू नको सोचन असं माझ्या हो की नाही. ते गाणं म्हणजे तिथे जो हट्ट किंवा जो थैथयाट दाखवलेला आहे तर तो सुद्धा किती सुंदर रीतीने गदिमांनी दाखवलेला आहे. शबरीचं जे गाणं आहे मगाशी मी म्हटलं धन्य मी शबरी श्रीरामा, तिथे जो समर्पण भाव त्यातून दाखवला गेलाय, तो स्त्री भूमिकेतला समर्पण भाव फार सुंदर रीतीने गदिमांनी मांडलाय. बाबूजींनी खूप सुंदर स्वरबद्ध केलेला आहे तो भाव. त्याच्यानंतर शूर्पणखेच गाणं आहे, त्याच्यातून मी गाणं दिलेलं आहे की विरूप झाली शूर्पण खाई दाशरथी चिकुटी सूड हे त्याचा लंकापती दाशरथी लंकापती हे जे शब्द वापरले तुम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ते शब्दांची चपखल मांडणी केलेली आहे. आणि ते गाणं योगिनी जोगळेकरांनी म्हटलंय. योगिनी जोगळेकर ह्या मूळ खर तर लेखिका आणि मग त्या छोट्या छोट्या नाटकल्यांमध्ये तेव्हा काम करायच्या आणि ते काम बाबूजींनी बघितलेलं होतं केलेलं आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये ते कुठेतरी होतं. आणि मग जेव्हा हे गाणं गदिमांचं लिहिलेलं त्यांच्या समोर आलं तेव्हा बाबूजींच्या डोळ्यासमोर योगिनी जोगळेकर या गायिका आल्या आणि मग योगिनी ताईंना त्यांनी पाचारण केलं. तेव्हाचा जो तेव्हाचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे गदिमांनी की सगळा जो स्टुडिओ होता तेव्हाचा ते ध्वनिमुद्रण ऐकण्यासाठी सगळेजण तिथे मातब्बर लोक जमलेले होते, स्वतः बाबूजी आणि गदिमा तर होतेच. आणि जेव्हा हे गाणं गाऊन पूर्ण झालं योगिनी ताईंचं तेव्हा गदिमांनी असं म्हटलं की पोरीनं सोनं केलं या गाण्याचं. इतके प्रभावी शब्द आणि इतके प्रभावी चाल, पण ती लोकांपर्यंत पोहोचवणारा आवाज कोणाचा होता तर तो योगिनी ताईंचा होता. आणि योगिनी ताईंनी बाबूजींबद्दल या गाण्यात इतकं सुंदर लिहिलेलं आहे या गाण्याविषयी. त्यांनी असं म्हटलं की बाबूजींविषयी माझ्या मनामध्ये अपार श्रद्धा तर होतीच पहिल्यापासून. लय ही बाबूजींची रखुमाई आहे, स्वर हा त्यांचा विठोबा आहे आणि म्हणूनच प्रत्येक कार्यक्रम हा त्यांचा पंढरीची वारी असायचा. आणि त्या दिंडीमध्ये मला म्हणजे सामावून घेतलं बाबूजींनी, त्यांची मी शतशः ऋणी राहील. मला वाटतं एखाद्या स्त्री भूमिकेसाठी गाणं म्हणणाऱ्या गायिकेनं हे लिहून ठेवणं याच्यासारखी मोठी पोचपावतीच नाहीये. आणि सीता जर आपण बघितली तर सीता म्हणजे खरं तर हे विरहायणच आहे. रामायण हे एक विरहायण आहे खरं तर. सीतेचा जो विरह प्रत्येक वेळेला दाखवला गेलाय
सीतेचा जो भाव दाखवला गेलाय तो पुन्हा एकदा ते विरहण असूनही ते टवटवीत केलंय गदिमांनी. मला वाटतं सीतेविषयीची जेवढी काही गाणी आहेत त्या गाण्यांमधून हे आपल्याला सहजपणाने कळतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर ती वेगवेगळी रूपाची दाखवली आहेत त्यांनी गदिमांनी. ती थोडक्यात याचे सांगायला मला आवडतील की जनकनंदिनी असलेली मिथिलेची राजकन्या जी आहे ती जानकी आहे. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांची जी अर्धांगिनी आहे ती समोर ठाकरे भाग्यसाव आहे. समोर दुहितेचे असं म्हणणारी ती किती सलज्ज मुग्ध अशी नवविवाहिता सीता ती आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते. किंवा निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता असं म्हणणारी ती परिपक्व पत्नी ती पण त्यांनी खूप सुंदर रीतीने आपल्याला दाखवलेली आहे. किंवा पतीच छाया पतीच भूषण पती चरणांचे अखंड पूजन हे आर्यांचे नारी जीवन असं म्हणणारी आदर्श स्त्रीत्वाचे संस्कार जपणारी सीता सुद्धा गदिमांनी शब्दातून मांडली आणि बाबूजींनी ते संगीतबद्ध करून आपल्याला दिली. तसंच म्हणजे बघा वनवास मिळाला वनवासात सगळं दुःख आहे पण त्या दुःखातही सौख्य मिळवणारी सीता त्यांनी दाखवली कुठल्या गाण्यातून. नंतर गेली रावणाने पळवून नेली तिला पण त्याच्या आधीचं गाणं गदिमांनी किती सुंदर आणि समयोचित असं लिहिलं की मजा आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा असं ती सौख्यात विसावलेली आहे त्या वनवासातही. तिला बाकी काही नाही दिसलं ते हरिण दिसलं तर निदान त्याची तरी मला एक पंचुकी हवी आहे म्हणून तो हरिण मला आणून दे असं सौख्यात विसावलेली आहे ती सीता पण त्यांनी शब्दबद्ध सुंदर रीतीने केली आहे. संगीतबद्ध बाबूजींनी खूप छान केलेली आहे. आणि तीच जेव्हा रावणाकडे जाते अशोकवनामध्ये तिला ठेवलं जातं तेव्हा याच्या का थांबू नकोस दारात घन निळाची पूर्त बीजमी नको जाळू सहात तो नको जाळू सहात ह्या जो काय आहे ना ते म्हणताना ती जी किती तेजस्वी पतिव्रता आहे ते गदिमांनी शब्दांमधून मांडलंय. म्हणजे आपण आवक अचंबित होतो की एक सीता किती प्रकारे रंगवू शकतो एखादा गीतकार एखादा रचनाकार. आणि मग ही विद्यापीठ आपण खरंच अभ्यास करावा फक्त या विद्यापीठांचा आणि प्रत्येक शब्दावर गाण्यावर अभ्यास करता येण्यासारखी अगदी अगदी. आणि परत तीच सीता बघा हनुमंताची ओळख जेव्हा पटली आहे ती मुद्रिका खाली टाकल्यानंतर त्याच्यानंतर मग तो हनुमंत म्हणजे माझ्या रामाचाच कोणीतरी आहे एक खूप चांगला सहचर असं कळल्यानंतर ती काय म्हणते की माझं सांग अवस्था दूता रघुनाथाजी ओके नाही म्हणजे ती जी अवस्था आहे तेव्हा जी उत्कंठित आहे ती विनवणी करणारी ती विरहानं व्याकुळ झालेली प्रेयसी आपल्याला त्यातून दिसते की विरह आहे व्याकुळता आहे पण तरीही माझं प्रेम अजूनही त्या रामावरच आहे. तो रामानेही एक पत्नीव्रत जसं तसंच सीतेलाही त्या रामाशिवाय दुसरं कोणीच दिसतच नाही. आणि सगळ्यात शेवटच्या गाण्याचे आज गाणं सादर केलं ताईने त्या मगाशी माझं सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. तर या गाण्यामध्ये विवळून व्यक्त होणारी जी वंचित आहे ती वंचिता किंवा धरणीपुत्री सीता आपल्या सगळ्यांच्या समोर येते त्यात ती काय व्यक्त झाली आहे म्हणजे श्रीराम ही जी काही आर्तता आहे मन विषण्ण होतं आपलं निशब्द होतं आणि खरंच काही बोलूच नाही असं वाटतं. अशा विविधांगी स्त्रीच्या भूमिका गदिमांनी लिहिल्या आणि बाबूजींनी त्या स्वरबद्ध केल्या सोनं झालं आपल्यासारख्या अनेक रसिकांचं जीवन त्याचं सोनं झालं खरं तर की एवढी अलौकिक कलाकृती आपल्याला मिळाली. कारण एकीकडे बघा ना की 24,000 श्लोक आहेत हा वाल्मिकी रामायणामध्ये एकीकडे एक श्लोकी रामायण आहे पण याचा इतका सुंदर असा संगम गदिमांनी मांडला आणि 56 गीतामधून आपल्याला ते ती रामकथा ते रामचरित्र त्यांनी आपल्याला कायमचा ठेवा म्हणून दिलं. तो ठेवा जपणं इतकंच आपल्या हातात ते जे काम तुम्ही वैशालीची इतकं सुंदर रीतीने सगळेजण करताय तुमच्या सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. रसिक सगळे मंडळी ऐकतातच आहेत आपण खूप बोलण्यासारखं आहे. रसिक आपल्याकडे या ज्या सुकन्या जोशी जी आलेल्या त्यांच्याबद्दल मला आणखीन एक सांगायचं मगाशी उल्लेख केला मी त्यांचा परिचय करून देताना की रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ चॅनल आहे त्याच्यावरती पण त्यांचे कार्यक्रम आपल्या श्रुतिका चालू असतात त्यातला आज काय विशेष. तसंच आणखीन एक कार्यक्रम आहे कथा गीत रामायणाची तर हा कार्यक्रम याबद्दल तुम्ही जर आम्हाला माहिती करून द्या की नेमकं का तुम्ही ते करावंच वाटले तुम्हाला. म्हणजे खरं तर हे आलं माझ्याकडे म्हणजे पहिल्यांदा श्रीधरजींचे पण कार्यक्रम माझ्याकडे आले मी कधीच कुठेच असं सांगायला नाही गेले की मला या कार्यक्रमात घ्या म्हणून.
हे मला वाटतं सगळ्यात रामाची माझ्यावरती कृपा आहे की मला कार्यक्रमांसाठी कधीच मी कोणाकडे कार्यक्रम मला द्या म्हणजे मला कार्यक्रमात म्हणून घ्या असं सांगायला गेले नाही मी. श्रीधरजींनी मला एका सूत्रसंचालनामध्ये ऐकलं त्यांची कार्यशाळा होती तिथे आणि त्यांनी त्याच्यानंतर मला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये निवेदन करण्यासाठी बोलवलं आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की माझा पहिला गीत रामायणाचा कार्यक्रम त्यांच्या बरोबरचा मी औरंगाबाद मध्येच केलेला आहे. तर त्याच्या 6 वर्षापूर्वी आणि तिथपासून तो प्रवास सुरू झाला. तो प्रवास करायला लागल्यानंतर गीतरामायणाविषयी मलाही ओढ निर्माण झाली. रामकथा आपल्या सगळ्यांना माहिती असतेच, आपण रामाच्या कथा ऐकत ऐकतच मोठे झालेलो असतो लहानाचे, ते कुठेतरी आतमध्ये होतं म्हणून मला वाटतं ते माझ्याकडे आलं आणि मग मात्र ते गीतरामायणाविषयी अजून अभ्यास करावा असं एक मला अजून वाटायला लागलं. तो अभ्यास हळूहळू चालू केला कारण एकदम काही होत नाही, कुठली गोष्ट करायला एक वेळ यायला लागते. तसं आता या लॉकडाऊनच्या काळाने मला काय दिलं असेल, हा वेळ मला दिला. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की हा वेळ तो सदुपयोगी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर असं करत असताना एकदा मी म्हणजे नाशिकला मी जे म्हंटल तुम्ही सांगितलं सुस्वर क्रिएशन माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम करत असते. तर नाशिकलाही माझं घर आहे तर तिथेही कार्यक्रम बरेच केले मी. तिथे एक आम्ही गाण्यांचा कार्यक्रम करत होतो, एक सिरीज करतोय आठवणीतली गाणी म्हणून. तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदन ऐकलं गेलं होतं नाशिककरांकडून माझं आणि त्रिवेणी महोत्सव झाला होता तिथेही परिमा बाबूजी पुलो यांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मी गेलेले होते. तिथेही गीतरामायण सादर केलेलं होतं आणि मला खूप सांगायला आनंद वाटतो की आपल्याला आशीर्वाद कसे असतात. आज बाबूजींना मी प्रत्यक्ष भेटू शकले नाही, मी गरिमांना प्रत्यक्ष भेटू शकले नाही, पण आज श्रीधरजींच्या माध्यमातून मला मी खूप वेळा त्यांच्या घरी जाते, चित्रकुटीमध्ये राहते. खरोखर आहे म्हणजे आणि मी सांगते ना ही लोक अलौकिक असतात. त्या घरात गेल्यानंतर जी काही एक शुचिर्भूतता आहे ना ती आपल्याला जाणवते आणि मग ते त्यांचं वागणं त्यांचं बोलणं तिथे जी घडलेली गाणी आहेत ती आपल्याला आठवायला लागतात, ती काहीतरी आपल्याला सांगताय. म्हणजे भिंतीलाही कान असतात असं वाटायला लागतं त्या गाणाऱ्या भिंती आहेत असं लिहून ठेवलंय बाबूजींच्या घराबद्दल. तर तशा त्या सगळ्या त्या म्हणजे आपण म्हणतो त्या भिंतींमधून पण असे गुंजताना येतात नाद किंवा स्वर आणि मग खूप सुंदर आपल्याला काहीतरी सुचायला लागतं. तर तसं ते घडत गेलं आणि मग मी नाशिकला कार्यक्रम करत होते त्रिवेणी महोत्सवाचा तेव्हा त्या कार्यक्रमाला राजदत्त जी आले होते. अतिशय प्रख्यात आपल्याला सगळ्यांना माहिती पटकथा लिहिणारे निर्माते दर्शक. त्यांनी सुरुवातीला सहाय्यक म्हणून गदिमांकडे काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो कालखंड आहे 1955 ते 1956 या कालखंडामध्ये म्हणजे ते त्यांच्यावर कायम होते आणि ते त्या दिवशी कार्यक्रम बघायला आले असं जेव्हा मला कळलं तेव्हा प्रचंड दडपण आलं. म्हणजे मी गदिमांना बघितलेलं नाहीये, मी बाबूजींना बघितलेलं नाहीये, पण आज राजदत्त जी त्यांच्या समोर मला कार्यक्रम सादर करायचा आहे. मला श्रीधरजींनी ओळख करून दिली, कृतकृत्य वाटलं मला की मी त्यांच्या त्यांना नमस्कार केला आणि मग कार्यक्रम करायला बसले. निरूपण झालं आणि मी म्हटलं मी थोडीशी थांबवली असं त्यांना सांगितलं होतं कार्यक्रमाच्या आधी. म्हटले नाही बाळा तू बोल छान बोलशील असं त्यांनी मला खूप छान एकदम असं हे केलं. कार्यक्रम झाला, कार्यक्रम झाल्यानंतर श्रीधरजींना राजदत्तजींनी सांगितलं, श्रीधरजी मायाळू काका म्हणतात त्यांना आडनाव मायाळू असल्यामुळे, मायाळू काकांना ते मायाळू काकांना तुला बोलवतात शिकवण्या असं त्यांनी मला सांगितलं. मला बोलवतात माझ्या इतकी धडकी अक्षरशः धडधड व्हायला लागलं माझ्या छातीमध्ये. त्यांनी बोलवलं, मी गेले, मी पुन्हा नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीमधनं इतक्या प्रेमानं हात फिरवला, इतका मायेनं हात फिरवला आणि म्हणाले बाळा तो काळ ना माझ्या समोर तू उभा केलास. मला वाटतं हा जो काही एक आशीर्वाद असतो हा आशीर्वाद आपल्याला खूप काहीतरी प्रेरणा देऊन जातो, खूप स्फूर्तीदायक असतो. आपण काहीतरी निश्चितपणाने तर चांगलं करू असं सांगणारे ते शब्द ते हात तो स्पर्श असतो. आणि मग त्याच नाशिकमध्ये मला रेडिओ विश्वासच्या माध्यमातून एकदा बोलवलं या लोकांनी की तुम्ही याल का आपण एखादा एक वर्षभर चालेल असं काहीतरी करूया. एक वर्षभर चालेल असं म्हटलं, मी नुसती भेटायला गेले होते आणि पटकन माझ्या तोंडून रामायण असं म्हटलं गेलं गीतरामायण. मी म्हंटल मी मला काम कुठलं की गीतरामायण कसं काय म्हंटल मी
खुशच झाले आकाशवाणीचे अधिकारी जे आहेत ते अत्यंत खुश झाले की वा करूया आपण म्हणजे दर आठवड्याला एका गाण्याचं तुम्ही निरूपण किंवा असं काहीतरी करा आणि आपण मग ते गाणं तिथले जे गायक आहेत विवेक केळकर ते गाणं सादर करतात दर आठवड्याला आणि तो कार्यक्रम चालू झालाय आता. पण त्याच्या मागची कथा अशी की मग ते गीता रामायणाचं परत निरूपणच नाही मला करायचंय तर आपण अभ्यास करायला जो काही सुरुवात केली त्या माध्यमातून आपण लोकांना वेगळं काही देऊ शकतो का असा विचार थोडासा मनामध्ये आला आणि संवादात्मक आम्ही असंच आता आपण दोघी बोलतोय तसं बोलताना पटकन की कथा गीता रामायणाची सांगूया मग आपण असं मी म्हणतो. तर त्यांनी इतकं ते नाव उचललं की कथा गीता रामायणाची कार्यक्रमाचं नावच आहे मग ते गीता रामायणाची कथा सांगायची मग ते रामकथा नाही सांगायचे गीता रामायणात पहिलंय त्या गीताबद्दलही आपण सांगायचंय पण मग त्यातलं आपण काय सांगू शकतो तर आपलं आपण त्यातलं शब्द सौंदर्य सांगू शकतो सौंदर्य सांगू शकतो त्या गीताविषयी कोणी काही बोललेलं असेल तर ते सांगू शकतो त्या गीताच्या वेळी एखादी घटना घडलेली असेल तर ती सांगू शकतो असा थोडासा एक आराखडा बांधला मनामध्ये आणि रामाचं नाव घेतलं गरिमा बाबूजींना मनोमन वंदन केलं शेजारजींचे आशीर्वाद घेतले आणि या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि हा कार्यक्रम लोकांना खूप आवडतोय तशी पोचपावती हळूहळू मिळायला लागली आहे त्याच्यामुळे अजून त्यातून निश्चित काहीतरी चांगलं घडत जाईल याची आणि याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला आमच्या शुभेच्छा राहतीलच. जाता जाता गीता तुम्हाला आणखी एक विचारायचं वाटतंय मला की गीत रामायणामधलं कुठलंही गाणं ऐकताना अगदी अष्टसात्विक भाव येतात आपल्या मनामध्ये. गीत रामायणाचं गारुडच एवढं आपल्या मनावर पडतं मोहिनी पडते की यात एखाद्या गाण्याची फक्त आठवण आता सांगूया आपण म्हणजे जाता जाता ती आपल्याही मनामध्ये चिरकाल राहील. बर चालेल. आता मग अशी म्हटलं तुम्ही पराकोटीचं गीत जे आहे कळसाध्याय गायलेलं गीत आहे पराधीन आहे तर या गाण्याबद्दलच आठवण सांगते मी की ते जेव्हा गाणं सावरकरांनी ऐकलं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अगदी बाबूजींच्या समोर बसून ते गाणं त्यांनी ऐकलं आणि मग ते गाणं ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. तर ते अश्रू नेमके का होते तर दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ हे असंच त्यांच्या स्वतःच्याही आयुष्यात घडलं आणि मग त्याच्यामुळे ते अश्रू ओघळायला लागले. कार्यक्रम झाल्यानंतर ते मंचावरती आले आणि बाबूजींना शाबासकी देऊन ते म्हणाले की मी कौतुक कोणाचं रे करू तुझं करू तुझ्या स्वरांचं करू का गरिमांच्या माडगुळकरांच्या शब्दांचं करू. मला वाटतं याच्यापेक्षा मोठी पोचपावती आपल्याला मिळू शकत नाही. आणि याच गाण्याचा एक अनुभव आम्ही कार्यक्रमाच्या दरम्यान घेतलेला आहे तो सांगायला मुद्दामून आवडेल मला की हा जो काही कार्यक्रम चालू होता तेव्हा तो रवींद्र नाट्य मंदिरला कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमाला एक हे पराधीन आहे जगती श्रीधरजींनी गाणं सादर केलं. गाणं पूर्ण झालं नेहमीसारखा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एक मुस्लिम बांधव आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि त्यानं म्हंटल की आज ना माझं अहमदाबादला जायचं तिकीट काढलेलं होतं मी रेल्वेचं रिझर्वेशन होतं माझं पण मला गदिमा आणि बापूजींच्या या गाण्यावरती भक्ती आहे माझी खूप माझ्यासाठी तुम्ही हे गाणं पुन्हा सादर करू शकाल का असं त्यांनी श्रीधरजींना विचारलं. आवाज झालो आम्ही सगळेजण अख्खं सभागृह शांत होत आणि श्रीधरजी म्हणाले मला निश्चित आवडेल पण अर्थात जे तुम्हाला माहितीये नाट्यगृहाचे वेळ मर्यादा खूप असते तर तसं जर होऊ शकत असेल तर मला निश्चितपणाने हे गाणं ऐकायला म्हणजे तुम्हाला ऐकवायला परत आवडेल आणि नाट्यगृहवाल्यांनी सुद्धा संमती दिली त्याच्यामुळे हे गाणं पुन्हा पूर्ण सादर केलं आणि ते गाणं झाल्यानंतर त्या गृहस्थाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यांनी तिथूनच वंदन केलं श्रीधरजींना साष्टांग नमस्कार घातला आणि ते त्या सभागृहातून निघून गेले. मला वाटतं कुठलाही जात धर्म पंथ हे काहीही गीता रामायणाच्या शब्दांच्या सुरांच्या आड कधी आलंच नाही. पण दर्ग्यामध्ये सुद्धा गीता रामायणाचे कार्यक्रम झाले आहेत. गीता रामायणाचे कार्यक्रम केवळ मराठी भाषेतच नाहीयेत तर आज 8 ते 10 भाषांमध्येच त्याचं भाषांतर झालेलं आहे. त्या प्रत्येक भाषेत गीता रामायण तितकंच आवडतं लोकांना ऐकायला. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये श्री बाबूजींनी स्वतः प्रयत्न हा केला की आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये गीत सादर करूया. मी तेव्हाची एक छोटीशी आठवण जाता जाता सांगते की एक बाई आल्या होत्या त्यांनी भाषांतर करून आणलं होतं गाण्याचं
आणि प्रत्येक वेळेला बाबूजी स्वतः ते तपासायचे गाणं, कारण त्यावेळेला दुर्दैवानी कधी माडगुळकर नव्हते आपल्यामध्ये, पण त्यांच्या शब्दांबद्दल अपार प्रेम आणि माया होती बाबूजींना. प्रत्येक वेळेस त्यांनी ते सांगितलेलं आहे आपल्याला अनेक कार्यक्रमांमधनं. तर तेव्हा काही गाणं घेऊन आल्या आणि वाचून दाखवायला लागले, आणि वाचून दाखवायला लागले तसतसं ह्या गाण्याच्या इथे मी या शब्दामध्ये हा असा बदल केलाय, मी हे असं केलंय, असं केलंय, असं त्या सांगत होत्या. हळूहळू बाबूजींच्या कपाळावरती जी आठी होती ती सूक्ष्म आठी अशी पडायला लागली आणि एका क्षणी ते म्हणाले, थांबा, गदिमांचे जे शब्द आहेत त्या शब्दाला धक्का लागणार नाही असं काव्य करा असं मी सांगितलेलं होतं. हे तुमचं गीत रामायण होईल, हे गदिमांचं नाही म्हणणार. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराबद्दल ठेवलेला हा मान होता खरंय काय, म्हणजे त्या दोघांनी लिहून ठेवलं हे ईश्वरी कार्य आहे, हे कोणीतरी आमच्याकडून करवून घेतलेलं आहे. पण मला वाटतं त्याचा स्वराधार ठरले बाबूजी, मूलाधार ठरले आणि निमित्त मात्र ठरली पुणे आकाशवाणी. त्या पुणे आकाशवाणीनं आपल्याला 1955 साली हा नजराणा देऊ केला आणि मग ते गीत रामायण तुमचं माझं सगळ्यांचं झालं. आणि त्याच्यामुळे या विषयी अजून कितीही बोललो तरी मला वाटतं ते कमी आहे. कधी कधी आपण म्हणतो ना की एक मोजके दोन शब्द पण पुरेसे असतात, पण कधी कधी खूप बोललो तरीही ते कमी असतं असं ते सगळं घडलेलं आहे. आणि म्हणून बघा ना तुमच्या याच त्या व्यासपीठावरती अगदी US पासून ते म्हणजे मुंबई पुणे पंढरपूर औरंगाबाद सोलापूर जळगाव धुळे पनवेल बापरे केवढी यादी आहे, डोंबिवली नाशिक अशा अनेक ठिकाणाहून गायक गायिका आले आणि त्यांनी आपली कला सादर केली. तुम्ही उत्तम निरूपण केलं त्याचं अशी म्हणजे आता सुद्धा प्रतिक्रिया येतच होत्या. आपण आपलंही बोलणं या निमित्ताने असं काही झालं त्याच्यामुळे त्या माध्यमातून आपणही दोघींमध्ये खूप छान संवाद घडला, खूप सुंदर रीतीने तुम्ही प्रश्न विचारलेत. नाही वेळेची मर्यादा प्रत्येकाला असते आणि पुन्हा कधीतरी संधी मिळाली तर आपण खूप छान अगदी सविस्तरपणे एखादा असा कार्यक्रम करू शकतो. आणि मला वाटतं मी श्रीपादजींचे आणि सगळ्या टीमचे पुन्हा एकदा अतिशय मनापासून आभार मानते, कारण कसं आहे ना की हे असं काव्य आहे की याच्याबद्दल आपण तुम्ही म्हणाला तसं कितीही बोललो तरी सुद्धा ते कमी आहे. कारण वाल्मिकींचा शब्द अलौकिक, वाल्मिकींचा शब्द अलौकिक आदी कथा संस्कृत म्हणजे मुळात संस्कृत मध्ये स्वरूप त्याला पाहायला भले सुंदर असे प्राकृत प्राकृतात लिहिलंय. सहाण कागद काय उपमाय बघा, सहाण कागद उगाळले बर झरणीचे चंदन, झरणी म्हणजे लेखणी, झरणीचे चंदन माणदेशच्या मातीतून प्रकटे गजानन. गजानन तिथनं प्रकटला, रामचंद्र कोल्हापुरातून प्रकटला, गजानन आणि रामचंद्रांची जोडी जमली. त्यांनी हे 56 गीतांचं कैवल्य लेणं आपल्याला दिलं आणि हे गीत रामायण तुमचं आणि आमचं झालं. ही संस्कृती ही परंपरा अशीच जपूयात, तो राम आपल्या सगळ्यांमधला जागता ठेवूयात, कारण राम दर्शन यातून घडतं असं अनेक जण आपल्याला सांगतात. पण तो राम म्हणजे नेमका कुठला कुठला राम, तर तो राम प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक भूमिकेतून आपल्याला दिसत जातो आणि म्हणून तो आपल्याला आपलाच आहे असं वाटतं. तो दशरथ तनय पण आहे, तो कौशल्याचा राम पण आहे, तो सीतावर राम पण आहे, तो राजा राम आहे, तो लोकपाल आहे, तो सुग्रीवाचा मित्र आहे. किती वेगवेगळ्या भूमिका आणि त्या प्रत्येक भूमिकेतून तो राम आपल्याला आपला वाटत जातो आणि म्हणून गीत रामायणाचं गाणं सुरू होता क्षणी आपला आतला आवाज राम होऊन आपल्याला रामकथा सांगतोय की काय असं वाटायला लागतं आणि म्हणून ते गीत रामायण आपल्याला आपलं वाटतं. ते गदिमा बाबूजींचं उरकच नाही, ते आपलं होऊन जातं. ते कधी होऊन जातं हे आपल्यालाही कळत नाही. संमोहन शास्त्र त्याला म्हटलं गेलंय, ते अगदी अगदी यथायोग्य असं म्हटलं गेलेलं आहे, कारण आपण भारावले जातो. आणि मला वाटतं असा हा राम, यातला एक तरी राम, म्हणजे ती स्त्री असो पुरुष असो, पण यातला एक तरी विचार आपण आपल्या मनामध्ये कायम रुजवावा आणि त्याप्रमाणे आपण बोलावं आपण वागावं हे वर्तन जर चालू झालं तर मला वाटतं रामराज्य यायला वेळ नाही लागणार. अगदी खरंच आपण अशी सगळ्यांना सदिच्छा व्यक्त करूयात की आजपासून आपण रामनवमीच्या दिवशी आपण करूयात की आपण आपल्यातला राम एका माध्यमातला तरी कुठल्या तरी त्याचे एवढे जे कंगोरे दाखवलेत गदिमांनी
बाबूजींनी जे स्वरबद्ध केलेत ते सगळे कंगोरे, तर त्यातला एक तरी राम आपण आपल्या मनात कायम जागता ठेवूया, तेवता ठेवूयात, आणि तेवणं जे असतं ते हळूहळू नंतर मग फलद्रूप होतं. तर मला वाटतं आपण करूयात आणि इथेच तुमच्या सगळ्यांची रजा घेते. रसिक हो, छान छान या आपल्या गीत रामायणाची कार्यक्रमाची सांगता आपल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते झालेली आहे. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांनी म्हटलेलंच आहे की ज्याला गंगेचं पावित्र्य आहे, सूर्याचं तेज आहे, पौर्णिमेच्या चंद्राची शीतलता आहे, आकाशाची व्यापकता आहे, महासागराची खोली आहे, अथांगता आहे, बरोबर ना, की हे किती कालातीत झालेलं आहे, अजरामर झालेली ही कलाकृती आहे. सुकन्याजी आपण खूप मुक्तपणे आमच्याशी संवाद साधता, धन्यवाद. आता मी संकल्पना जी आमची ह्या व्यासपीठावरती ज्यांच्यामुळे आम्ही पुढे पाऊल टाकलं त्या श्रीपादजींना मी इथे आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. श्रीपादजी धन्यवाद. आता एवढं ऐकल्यानंतर काही बोलावं असं नाहीच आहे, पण एक औपचारिकता म्हणून एक फक्त आभार मानतो की हे आम्हाला गिफ्ट मिळालं. म्हणजे 10 दिवसातलं आम्ही जे काय ऐकलं की काय होतं, मी परवाही असं बोललो होतो की दरवेळेस आपण गाणं ऐकतो त्याच्यामध्ये संगीताचा खूप वाटा असतो, की मधला टाळ असेल, मधला सिंथेसायझरचा पीस असेल, हार्मोनियम असेल, पण इथे बऱ्याचदा गायकांकडे हे नसायचे वाद्य, कधी तबला असायचा किंवा कधी नुसत्या तानपुरावर असायचा. तर आम्ही शब्द ऐकले, पहिल्यांदा गीत रामायणाचे शब्द ऐकले, त्याची अनुभूती घेतली, ते स्वरांचं ऐकलं आणि त्यामुळं एक छान वेगळी अनुभूती आली. आणि एक भागवताचा असतं बघा, जेव्हा भागवत होतं तेव्हा काला मिळतो आणि तो काल्याचा प्रसाद आहे, तसा प्रसाद आम्हाला तुमच्याकडनं मिळाला रामनवमीच्या निमित्ताने. म्हणजे ते माझ्या लहानपणी आम्ही ह्याला जायचो आणि ती पंजरी मिळते, ती पंजरी खूप छान असायची. हा, तर तो प्रसाद आम्हाला आज तुमच्या मिळाला आणि आम्ही 10 दिवस परत जगलो पहिल्या दिवसापासून. तुम्ही पहिल्या दिवशी पण होते आणि खरंच एक स्वप्नवत वाटणारा हा प्रवास होता आणि आम्ही तो सगळ्यात मिस करू म्हणून मी आता आभाराचं फक्त एक औचित्य आहे की तुम्ही आज खरंच आलात, एवढा वेळ दिला आणि एवढं ज्ञान आम्हाला खरंच दिलं ना, त्याबद्दल मी एकटाच नाही तर आमची सगळी टीम आहे आणि टीमच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. या निमित्ताने आम्हाला खूप चांगले गायक मिळाले, चैतन्य पाठक असेल, निमिष वळसंगेकर असेल, प्रमोद कोंडोकर असेल आणि खूप महिला पण मिळाल्या. म्हणजे जवळपास 56 गाणे 27 जणांनी ते गायले, तर ह्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो. आणि ह्याच्या पाठीमागे आमच्या कणामध्ये आमच्या गुरुवारी उषा जोशी, त्यांना प्रत्येक गाणं माहिती असायचं, प्रत्येक गायकाचं कॅपॅसिटी काय आहे ते माहिती असायची आणि त्यानुसार एखादं गाणं कुणाला येत नसेल तर ते सादर करण्याची पण त्यांची तयारी असायची आणि त्यांच्या तर ते स्वरांचं त्यांचं एवढं त्यांची त्यांचं हे निष्ठा होती की त्या एकदम भक्कनपणे माझ्या पाठीमागे उभ्या राहिल्या की श्रीपाद काही नाही झालं तर आपण करूयात, मला आहे आपण अनुभव आणि हे मिळते. एक तर फॅमिली अशी होती मॅडम, तुम्हाला सांगतो मी, आडावतकर म्हणून त्यांच्या काका आणि त्यांचे खूप वर्षापासून त्यांचं रामायण होतं. यावेळेस लॉकडाऊन होत नव्हतं पण ते म्हणे की आम्ही म्हणजे आम्हाला जे चुकल्यासारखं होतं काहीतरी जे हरवलं होतं तर ते त्यांचं मिळालं आणि त्यांच्या बहिणींनी आणि भावांनी मिळून परत तिथे गाणे सादर केले आणि परत ते जोडले गेले. असं बरेच खूप छान छान अनुभव आले, म्हणजे एक श्रवण भक्ती एक छान पैकी आली. त्यामुळं मी फक्त हात जोडतो की बाबा हे झालं छान पैकी, म्हणजे जसं त्यांनी म्हटलं होतं की रामानी करून घेतलं तसं आमची पण हीच भावना आहे की आमची कधी लाईट गेले नाही, आणि वैशाली जी तुम्हाला छान मिळाल्या, फार सुंदर बोलल्या त्या, खूप छान, म्हणजे त्यांचे आभार, म्हणजे ते आमच्यातले आहे त्यामुळे आम्ही आभार मानणार नाही पण एक औचित्य म्हणून त्यांचे सुद्धा आभार मी मानते त्यांचा आभार. खूप छान निवेदन केलं, ते निवेदन आभार आपले नाही मानायचे, राहिलं त्याचे आभार. पुन्हा भेटूया आपल्या कार्यक्रमात, नवरंगाच्या सुकन्याताई कुठल्या राहणार आहेत? कल्याण. अच्छा अच्छा, बरोबर, छान. सुकन्याताई गीत रामायण आम्ही नेहमीच ऐकतो, म्हणजे गीत रामायण ऐकलं नाही असं कधी होत नाही, पण
गीत रामायणानंतर गीत रामायणाच्या एकंदर प्रक्रियेविषयी किंवा गीत रामायणाच्या एकंदर गाभ्याविषयी तुमच्याकडून ऐकल्यानं ते मला असं वाटतं की ते अधिक रुजलं, धन्यवाद. अधिक अधिक चांगल्या प्रकारे ते भावलं आणि त्यामुळं त्याच्यावरती निष्ठा तर आहेच, तर ती आणि अधिकाधिक दृढ होणार यात काही शंकाच नाही. आणि यासाठी खास तुमचे आभार, जे अखंड सर्व समूहातर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद धन्यवाद आणि सर. मला नेहमी असं वाटतं की अवताराच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं की बाबा वराह अवतार का किंवा कृष्ण अवतार का किंवा हे, तर मला नेहमी असं वाटतं की रामावतार हा केवळ बाबूजी आणि गदिमांसाठी झाला, असं मला मला सारखं वाटतं की हा अवतार केवळ निश्चित चला घेऊन आपले धन्यवाद धन्यवाद.